नमस्कार मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं ही काळाची गरज आहे आणि विशेषत ग्रामीण भागातल्या महिलांचा विचार करायचा झाला तर ग्रामीण भागातल्या महिला अनेक रोजगार उद्योग त्यांना उपलब्ध होऊ शकतात वेगळेवेगळे प्रशिक्षण केंद्र आहे त्या प्रशिक्षण केंद्रात जाऊन जर योग्यरित्या प्रशिक्षण घेतलं तर चार पैसे कमवून कुटुंबाला हातभार लागू शकतो नेमका कोणता उद्योग करायचा कसा करायचा केव्हा करायचा बाजारपेठ कशी मिळवायची आर्थिक फायदा त्यातनं किती होऊ शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया आजचा विषय आहे ग्रामीण महिलांसाठी उद्योगाच्या संधी आणि आपल्यासोबत आहेत प्राध्यापक संगीता गायकवाड कराळे विषय विषय तज्ञ कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जिल्हा जालना या ठिकाणाहून ते आल्यात नमस्कार नमस्कार कार्यक्रमात स्वागत आहे अत्यंत एक महत्वाचा विषय आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की मी काहीतरी करावं आणि चार पैसे कमवावे हो। पण नेमकं करायचं काय हा एक प्रश्न असतो तर आज त्यांचा तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्यांना मदत करूया हो नक्कीच हां आता आपण कृषी विज्ञान केंद्र जालना या ठिकाणी कार्य करत आहात नेमकं आपल्या कामाचं स्वरूप तिथे काय आहे हां प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र ही भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या अंतर्गत राबविण्यात येणारी एक योजना आहे आणि असे कृषी विज्ञान केंद्र पूर्ण भारतामध्ये सातशेपेक्षा जास्त आहेत मॅडम आणि यामध्ये आता प्रत्येक विषय विशेषज्ञ विशे प्रत्येक विषयाचा विशे तिथे तज्ज्ञ असतो आणि शेतकऱ्यांमधला दुवा म्हणजे विद्यापीठ आणि शेतकऱ्यांपर्यंत जे तंत्रज्ञान विद्यापीठांनी डेव्हलप केलेले ते तंत्रज्ञान त्यांच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आणि माझा रोल तिथे असा आहे की प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामध्ये ग्रहविज्ञान तज्ज्ञ एक महिलांच्या निगडीत जे महिलांविषयीच कार्य करणारी एक तिथं पद आहे त्या विषयाचं मी विषय विशे विशेषज्ञ म्हणून ग्रहविज्ञान म्हणून तिथं कार्यरत आहे तर यामध्ये महिलांचं विशेष करून तीन गोष्टींकडे फोकस होतो तर त्यामध्ये महिलांचे कष्ट कमी आता आपल्याला माहीत आहे महिला जास्तीत जास्त महिला शेतामध्ये काम करतात आणि त्यांचा ऐंशी टक्केच्या वर त्या शेतामध्ये काम करत असल्यामुळं त्यांचे कष्ट कसे कमी करता येतील आपल्याला हे त्या अनुषंगाने आम्ही म्हणजे विद, विद्यापीठाने विद्यापीठांनी केलेलं तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक काम महत्त्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे त्यांचं आहार आणि आरोग्य आता आपण बघतोच एक ग्रामीण भागामध्ये बऱ्याचशा महिला कुपोषित मुलं सुद्धा कुपोषित आहे आहार त्यांच्या जवळच आहे पण कुठल्या आहार म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणता आहार घेतला म्हणजे आपलं कुपोषण कमी होईल तसंच आपल्या आजाराचं प्रमाण कमी होईल ह्या गोष्टी आम्ही तिथे मार्गदर्शनाद्वारे सांगतो आणि तिसरं महत्वपूर्ण आता जो आपण म्हटलं उद्योगाच्या संधी तर व्यवसाय जे प्रशिक्षण आहेत ते आमच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत तिथे राबवल्या जातात आता महिला गट आपण बघतोय गावाकडे फार मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेल्या आहेत <स्थे> हो तर आपल्या इथे किती महिला बचत गट जोडले गेले आहेत <स्थे> आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये मॅडम फक्त जिल्ह्याचेच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्याचे देखील जवळपास पाच हजारपेक्षा जास्त महिला आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून माध्यमातून आपल्याकडे संपर्कात आहेत त्यामध्ये चारशे ते पाचशे महिलांचे बचत गट आपल्याशी निगडीत आहेत आणि अनुषंगाने त्या वेगवेगळ्या बचत गटामार्फत त्यांना जे लागणारे प्रशिक्षण आहेत मग ते शेतीपूरक असतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त प्रक्रिया उद्योग असतील असे वेगवेगळे प्रशिक्षण आपण तिथे त्यांच्या माध्यमातून देतो आपल्या कृषी विज्ञान केंद्रात आपण साधारणतः कोणत्या प्रशिक्षणावर जास्त भर दिलाय आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये साधारण कृषीपूरक व्यवसाय जे आहेत की ज्यांना उपलब्ध सोर्सेस आहेत स्रोत आहेत त्याच्यापासून त्यांना जे प्रक्रिया उद्योग करता येतील असेच प्रशिक प्रशिक्षण आपण तिथे घेतले जातो त्यामध्ये जास्त करून आता आमच्या जिल्ह्यामध्ये आवळा जास्त उत्पादन होतं तर आवळा प्रक्रिया तसंच सोयाबीन पण भरपूर शेतकरी शेतकरी सोयाबीनचं उत्पादन घेतात पण त्याचा आहारामध्ये कसा वापर करायचा तर त्याची प्रक्रिया केल्याशिवाय आपल्याला दैनंदिन आहारामध्ये तो वापर त्याचा करता येणार नाही प्रथिनांचं भरपूर मोठ्या प्रमाणात स्रोत ते आहे आप ते आपल्याला माहिती आहे पण ते वापरायचं कसं हे देखील महिलांना तांत्रिकदृष्ट्या माहीत नाही थोडंफार माहिती आहे पण ते आपल्याला प्रथिनं अगदी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तो पचन पण होत नाही तर त्याचं प्रक्रिया करून कसं आहारात आपल्याला वापर करायचा हे देखील आहे तसंच रेशीम उद्योग आमच्याकडे भरपूर प्रमाणात कारण जालना जिल्हा हा पाण्याचं आवर्षण आहे तिथे पाण्याचं भरपूर प्रमाण कमी आहे तर कमी पाण्यामध्ये येणारी शेती आणि त्याला पूरक व्यवसाय कसे करता येतील मग शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल रेशीम उद्योग असतील आणखी विविध गोष्टी की ज्यामध्ये रेशीम उद्योग फक्त कोशाचं उत्पादन न घेता त्याचे कोश जे निघतात त्याचं पण आपल्याला शोभेच्या वस्तू तयार करता येतात विविध आणि तो पूरक व्यवसाय महिलांना हा करता येतो असं करत असताना साधारणतः आपल्या इथे किती महिलांनी आजपर्यंत प्रशिक्षण घेतली आणि विशेष करून कोणते प्रशिक्षण घेतले हजारच्या वरती जास्त महिला आमच्याकडे प्रशिक्षण घेऊन गेलेत मॅडम आतापर्यंत त्यामध्ये आवर्जून मला सांगता येईल की आवळा प्रक्रिया ज्यामध्ये दोन ते तीन महिला म्हणजे दहा दहा पंधरा महिला त्याच्यामध्ये आहेत पण जास्तीत जास्त की तीन एक महिलांनी मोठ्या प्रमाणात त्यांचा उद्योग सुरू झालेला आहे त्यांना अगदी मोठे मोठे पुरस्कार देखील प्राप्त झालेत दे, काही जणांना कृषीभूषण पुरस्कार देखील मिळालेला आहे तर आवळा एक आहे सोयाबीन असेल तसंच रेशीम उद्योग की त्याचे कोश आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग आहे कारण कोशांचं संगोपन करण्यासाठी आळीचं जे संगोपन करून त्याचे कोश जे निर्माण होतात तर अगदी लहान बाळासारखं त्या आळीला संगोपन करून त्याच्यापासून कोश निर्मिती होते आणि त्यात जास्तीत जास्त महिलांचा सहभाग आहे बरं आता आपण म्हणत आहात की हे वेगळे वेगळे उद्योग आहेत तर कोणते उद्योग सुरू केलेले आहेत महिलांनी प्रकारे आवळा प्रक्रिया एक आहे तसंच सोयाबीन प्रक्रिया आहे आमच्याकडे पळसाची फुलं आहेत नैसर्गिक रंगसुद्धा आम्ही निर्मिती केलेली आहे की के ले कि जे बाजारामध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये केमिकल्स जास्त आहेत तर केमिकल्सचा वापर होऊन आता एका दिवसाची होळी असते होळीसाठी जे नैसर्गिक रंग आहेत त्याचा पण भरपूर महिला म्हणजे जवळपास पाच ते दहा महिला काही ग्रुपनी करतात आणि काही वैयक्तिक पण करतात तर आतापर्यंत त्यांनी जवळपास पाचशेच्या म्हणजे क्विंटलपेक्षाही जास्त दोन तीन वर्षापासून त्यांनी रंग निर्मिती करून पूर्ण महाराष्ट्रात त्याची विक्री झालेली आहे हा पण उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू झालाय तसंच आताच मी म्हटले रेशीम उद्योग सुद्धा त्यांचा रेशीमच्या शोभेच्या वस्तू तो एक दोन वर्षापासून सुरू झालाय तर साधारण तो पण अगदी मोठ्या प्रमाणाकडे त्याची वाटचाल चालू आहे प्रशिक्षण दिले आवळा उद्योगात नेमकं काय प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यात काय काय संधी आहेत आता आवळ्यामध्ये आवळा तर आपल्याला माहिती आहे गुणकारी आहे पूर्ण अगदी त्याचा म्हणजे आवळ्यापासून ज्यूस आवळ्याचं पावडर आवळ्याचं आवळा कॅन्डी आणि त्याचे दोनशेपेक्षाही जास्त पदार्थ आपण तयार करू शकतो आणि आवळा असं घटक आहे की प्रत्येक गटामध्ये लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्ध याच्यापर्यंत आपण तो आवळा आपण जर वापरला तर आपल्याला म्हणजे म्हातारपण ज्याला म्हणता येईल की वयोवृद्धी जे होते ते होणार नाही आणि आपल्याला तारुण्य राहील आपले केस त्वचा याचे जे गुण आहेत त्या आवळ्यामध्ये आणि आवळा असं घटक की त्यावर किती जरी प्रक्रिया केली तर व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहे आणि तो घटक जो आहे तो कमी होणार नाही की आपण म्हणतो की शिजवल्यानंतर त्याला वाफवल्यानंतर काही वेगवेगळ्या प्रक्रिया त्याच्यावर केल्यानंतर त्याचे गुण जे आहेत तो सोडत नाही आणि तो आवळा आपल्याला बाजारामध्ये त्याला अगदी मार्केट इझी भेटू शकतं बाजारपेठेच्या दृष्टीने आवळा हा उद्योग आहे अत्यंत उत्तम आहे हरकत नाही आहे आणि त्याच्या दोनशे प्रकारचे पदार्थ आपण होऊ शकतात तर हे संपूर्ण आपल्या इथे प्रशिक्षणात शिकवलेच नाही आपल्याकडे घटक जे आहेत ते पंधरा ते वीस आपण प्रक्रिया पदार्थ त्यापासून शिकवतो की जे बाजारामध्ये त्यांना आपल्याला मार्केट भेटू शकतं आणि दैनंदिन रोजच्या आहारामध्ये आपल्याला त्याचा वापर करता येईल एक रंगनिर्मिती आपण उल्लेख केला मगाशी बोलताना तर नेमका तो काय उद्योग आहे तो रंगनिर्मितीचा आपण नैसर्गिक आपण आताच मी म्हटल्याप्रमाणे की बाजारात जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये केमिकल्स जास्त आहेत आणि आपल्याला रंगपंचमीच्या वेळेस आता मुलांचं अट्रॅक्शन असतं की डार्क रंग पाहिजे आणि डार्क रंग असेल तर आपल्याला तो होळी खेळण्यासाठी अगदी मुलांना आपण मुलांना त्याची जाण नाहीये की त्याच्यामध्ये किती केमिकल्स आहेत आता हे पालक आणि आपण मोठे व्यक्ती म्हणून आपल्याला माहीत पाहिजे की हा एक दिवसाचा रंग जो आहे एका दिवसासाठी दोन तासासाठी आपण खेळणार पण आयुष्य त्याचं पूर्ण खराब होणार आहे कारण डोळ्यावर त्याचा परिणाम होतो त्वचेवर होतो अगदी कॅन्सरपर्यंतसुद्धा याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसू शकतात तर याला आपल्याला आळा कसा घालता येईल तर त्यासाठी आपण अगदी नैसर्गिकरित्या उपलब्ध स्रोतांपासून ज्यामध्ये पळसफूल असेल बीटरूट असेल त्यामध्ये हळद असेल हळद तर आपल्याला माहिती आहे नैसर्गिक आहे आणि पूर्ण आयुर्वेदिक असल्यामुळं त्याच्यापासून गुणकारी आहे पूर्ण गुणकारी असल्यामुळं त्यापासून आपण रंग बनवलेत आणि त्याचं कॉम्बिनेशन करून अगदी छान वेगवेगळे विविध कलर बीटरूट तर आपल्याला माहिती आहे त्यामध्ये अगदी आयन जास्त आहे आणि त्याचा रंग तेवढा छान येतो आणि अगदी तुमच्या म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज सुद्धा नाही मॅडम याच्यामध्ये आपण आरारूट पावडर वापरतो ऍटोमॅटिक त्याने नॅचरली ब्लीच पण होतो आपलं तर हा म्हणजे याला सुद्धा मार्केट अगदी सोप्या प्रमाणात महिला हे मार्केटमध्ये त्याचं उपयोग सांगून त्याचा फायदे सांगून लोकांपर्यंत हे आणि याचा उद्योग भरपूर प्रमाणात अगदी सीजनल जरी असला तरी महिला अगदी त्या सीझन पुरता जवळपास पन्नास हजार ते एक लाखापर्यंत याची त्यांनी भरपूर म्हणजे पैसे कमवलेले आपण रेशीम कोशाचाही उल्लेख केला तर oh. त्यापासून कशी उद्योग निर्मिती होऊ शकते रेशीमचे जे कोश आपण म्हणजे ज्या वेळेस त्याचं हार्वेस्टिंग होतं त्यावेळेस बरेच पाच ते, ते दहा टक्के कोश जे आहेत ते डिग्रेडेड निघतात म्हणजे त्याला चौथ्या ग्रेडचे जे बाजारात सुद्धा काही शेतकरी नेत नाही आणि त्याचा भाव जो आहे इतर चांगल्या कोशाचा भाव चारशे ते पाचशे रुपयापर्यंत भेटतो आणि हा जे डिग्रेडेड ककोन्स आहे त्याचा अगदी दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत तर ते काढायला सुद्धा परवडत नाही शेतकऱ्यांना तर ते तसे सोडून देतात तर आम्हाला असं लक्षात आलं की या कोशापासून आपल्याला विविध गोष्टी तयार करता येतात त्यामध्ये मग विविध हार असतील त्याचे फ्लावर पॉट्स असतील अगदी आम्ही कानातले सुद्धा म्हणजे ऑर्नामेंट सुद्धा बनवलेत गळ्यातले सेट बनवले कानातले बनवले आणि ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टींना फार महत्त्व आहे की महालक्ष्मी असेल गौरी गणपती असेल अशा वेळेस ह्या गोष्टींचा जर वापर केला आणि नैसर्गिक आहे आता आपण बाजारात पाहतो ते आहे पण ते अगदी प्लास्टिक चांगलं वापरलं नाही किंवा रंग त्याचा मुलांनी चुकून तोंडामध्ये जर घातलं तर त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर होणार आहे पण हा जो आहे हे नैसर्गिकरित्या कोशापासून आपण तयार केलेला तो एक आनंद महिलांना की हे कोश वाया नाही गेले की आम्ही दीडशे रुपयाचं रूपांतर अगदी हजार रुपयापर्यंत त्याचं पैशाच्या स्वरूपात आम्ही रुपांतर केलेलं तर हा देखील उद्योग महिलांनी अगदी खूप त्यांना आवडलेला आहे आणि त्याचं त्यांनी निर्मिती केलेली आहे बऱ्याच मोठ्या प्रमाणात आणखीन वेगळे वेगळे उद्योग जर सांगायचे झाले तर आपण कोणते सांगू शकतो सांगता येतील मॅडम की याच्यामध्ये असं आहे की ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे दोन एकर एक एकर शेती आहे की ज्यांना आपण म्हणतो यांत्रिकीकरण करा शेतीमध्ये समजा नांगरणी असेल कोळपणी असेल तर याचे जे यंत्र आहेत हे मोठ्या प्रमाणात त्याला पैसे खूप लागतील घ्यायला तर हे छोटे छोटे यंत्र सुद्धा महिला ह्या बचत गटामार्फत घेऊन त्याचं कस्टम हायरिंग की ज्याला म्हणता येईल की भाडे तत्वावर की ज्याला उपलब्ध होईल त्यावेळेस ज्याला लागेल त्यावेळेस तेवढ्यापुरतं त्यांनी न्यायचं त्याचं काम करून परत रिटर्न आणून द्यायचं म्हणजे अगदी दिवसभराचा जो मोबदला ते ते आहे तेवढा त्या महिलांना आणि त्याला मेंटेनन्सलाही होईल आणि दुसऱ्याही गोष्टी त्यांचं की त्यांचा आनंद होईल की त्याच्यामध्ये पैसे काहीतरी चार त्यांना भेटतील दुसरं असं आहे की त्याच्यामध्ये आणखीन की महिलांचं मी आत्ताच यापूर्वी म्हटलं की त्यांचे कष्ट कमी करायचे आपल्याला तर याच्यामध्ये आम्ही भरपूर प्रमाणामध्ये महिलांना की जे कापूस वेचणी करताना महिला काही त्यांच्या कपड्याची झोळी तयार करतात पण आम्ही असं म्हणजे विद्यापीठाचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही त्याचा एक कोट तयार केलाय त्या कोटामध्ये अगदी म्हणजे त्यांचे गुडघे पण दुखणार नाही त्यांच्या शरीराला कुठलीच इजा होणार नाही ओरखडे पडणार नाही कारण कापसामध्ये असं आहे की त्याचे नख्या आहे ते पूर्ण ओरबडतात आणि त्याचे जखमा होतात तर त्याला न होऊ देता पूर्ण हातभरून असं कोट तयार केलाय आणि त्याच्यामध्ये त्यांचं पंधरा ते वीस किलो दिवसभरातलं काम कापूस जास्त वेचला गेला आणि त्यांचं श्रम पण कमी झाले तर अशी कोट सुद्धा म्हणजे ज्यांना शिवणकाम येईल ग्रामीण भागात आपण बघतोय साधारण त्यांचे उद्योग असे असतात की त्यांना शिवणकाम बऱ्यापैकी बऱ्याच महिलांना येतं तर त्यांना हातमोजे म्हणजे आपण सोयाबीन काढताना पण हातमोजेचा वापर जर केला तर त्यांच्या शरीराला इजा कमी होतात तर हा देखील उद्योग त्या महिला करू शकतात आणि याचे प्रशिक्षण आम्ही आतापर्यंत पाच ते सहा म्हणजे शंभर एक महिलांना प्रशिक्षण दिले आणि पाच सहा गावामध्ये याचा उद्योग सुरू झालेला आहे की यामधून त्यांनी जवळपास पन्नास हजार ते एक लाखापर्यंत सीझनमध्ये मध्ये त्यांनी याची पूर्ण गुंतवणूक करून त्यांचे ह्याची पैशाची कमाई केलेली आहे आता हे झालं ग्रामीण भागातल्याच महिलांसाठी ग्रामीण भागातल्या महिलांनी केलेला उद्योग आता शहरी भागातल्या महिलांना वार्षिकची वाळवण असतं ते हो, त्या करू शकत नाही हा देखील उद्योग आपल्याला या महिलांना करता येईल आता आपण पाहतोय हो की पापड जे बाजारात उपलब्ध आहे ते मशीनचे पापड आहे आणि आपण पूर्वी आपल्याकडे आपल्या आजी किंवा आपल्याला माहिती आहे आपल्याही घरामध्ये व्हायचे की जे लाटून पापड की जे आपण जास्त मेहनत केलेली घरची डाळ असताना तो पापड आपण म्हणजे त्याचा उंडा जो आहे तो चांगला त्याला प्रक्रिया करून त्याचे लाट्या बनवून स्वतःच्या हाताने पोळपाट लाटण्यावर लाटलेला पापड अगदी छान लागणार आहे आजीबाईने केलेला तर तो सुद्धा पापडाचा उद्योग महिला करू शकतात सांडा या असतील तसंच बाजरीच्या खारोडे असतील आणि लोणची आता आपण पाहतोय बाजारामध्ये उपलब्ध असलेली लोणच्यामध्ये भरपूर तेल आहे आणि सगळेजण आपल्या आरोग्याशी कॉन्शियस झालेत शहरी भागामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण विकतचं खायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये तेल भरपूर प्रमाणात आहे लोणचं आवर्जून सांगते तर त्यामध्ये मटक्यातील लोणचं तो देखील आम्ही उद्योग केलेला आहे की महिलांना सांगितलं की तुम्ही त्याचं पॅकिंग सुद्धा मटक्यामध्ये करा Hmm. की माठामध्ये जे केलेलं लोणचं आहे त्याची चव अगदी वेगळी आणि त्याला न्यूट्रिशियस त्याच्यामध्ये म्हणजे कारळ वापरलेलं आहे तीळ वापरलेलं आहे की ज्यामध्ये तेलाचं प्रमाण ॲटोमॅटिक त्या स्रोतामधून भेटून जातो वेगळं तेल टाकायची गरज नाही आणि त्याची चव जी आहे आणि तो वर्षानुवर्ष टिकवला जातो तो असा खार नावाचा जो लोणचा आहे तेच देखील मार्केटमध्ये आपण आहे की जे मार्केटमध्ये उपलब्ध नाहीये तुमचं मार्केटमध्ये लोकांनी का घ्यावं कारण तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळं जर केलं तर तुमचं मार्केटमध्ये तुम्हाला जे मागणी आहे ते तुमची निश्चितच तुम्हाला मार्केटिंगला सोपं जाईल आणि ह्या गोष्टी तुम्ही पारंपरिकरित्या त्याचं पॅकिंग करून मग तुम्ही मार्केटमध्ये ते आणायचं आर्थिक मदत ही साधारणतः कशी होऊ शकते त्यामध्ये आता संपूर्ण महिला ह्या बचत गटामध्ये आहेत मॅडम त्यांच्या बचत गटातून त्या काही त्यांची म्हणजे लागलेली मदत त्यातनं घेतात नाहीतर काही बचत गट आमचे म्हणजे प्रत्येक बचत गट हा बँकेशी जुळलेला आहे oh, आणि कुठल्या ना कुठल्या एका आर्थिक योजनेमधनं त्यांना प्रत्येकीला स्वतःला वैयक्तिक जरी उद्योग सुरू करायचा असेल तर बँक ही त्यांच्या मागे म्हणजे मदतीला आहेच आहे आणि जास्तीत जास्त बँकेची न मदत घेता ते बचत गटामधनं त्यांचा उद्योग सुरू आहे आणि त्या दृष्टीने ते बचत गटा मार्फत पूर्ण त्यांचे उद्योग सुरू केलेले अच्छा आता केलेला माल तयार होतो पण बाजारपेठ कशी मिळवायची हा एक प्रश्न असतो तर बाजारपेठेबाबत काय सांगाल याच्यामध्ये असं केलेलं आहे की बऱ्याच महिलांनी आता आमच्याकडे प्रशिक्षण घेतली आहे आता आवळा असेल किंवा सोयाबीन असेल तर यामध्ये स्वतःचं माल न तयार करता त्यांनी सुरुवातीला आम्ही त्यांना असं प्रशिक्षणातच सांगितलं की तुम्ही आपल्या माल म्हणजे याच्यामध्ये गुंतवणूक न करता आमच्याकडे जे उपलब्ध तयार केलेले पदार्थ आहेत जसं असेल आवळा कँडी असेल आवळ्याचं लोणचं असेल आवळा पावडर असेल तर आवळ्याचे नमकीन कॅन्डी असेल तर याचं तुम्ही आधी मार्केटिंग करा म्हणजे तुम्हाला उद्योग कसा करायचा किंवा उद्योगामध्ये जर सपोर्ट करायचा असेल किंवा तुम्हाला पुढे जायचं असेल तर महत्त्वाचं मार्केटिंग आहे तुम्हाला आधी मार्केट जर तुम्ही कॅप्चर केलं तर निश्चितच तुमचा उद्योग भरभराटी सेल तर आधी आमच्याकडचा जो माल तयार आहे तो तुम्ही घेऊन तो त्याची विक्री बघा आणि त्याची विक्री झाल्यानंतर तुम्हाला आयडिया आल्यानंतर मग तुमची गुंतवणूक स्वतःची करायची आणि नंतरच मग तुमची तुमचा माल जो आहे तो विक्रीला तुम्हाला सोपं जाईल कारण त्या ठिकाणी त्यांचा आत्मविश्वास वाढतो मार्केटिंग आपण म्हणजे आपल्याला प्रतवारी करून त्याचं साठी त्याचा दर्जा कसा किंवा त्याचा भाव जो आहे आपल्याला दर जो मिळणार आहे तो कसा निश्चित करायचा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यातनं मिळून जातील आता प्रशिक्षण एखाद्या उद्योगाचं घ्यायचं एखाद्या महिलेने ठरवलं तर नेमकं का प्रक्रिया काय आहे अर्ज कुठे करायचा काय नियम अटी आहेत आता आमच्याकडे बऱ्याच महिला म्हणजे मी आतापर्यंत सांगितलं की पाच हजारच्याही वर जास्त महिला प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणजे आमच्याकडे वेगवेगळ्या अनुषंगाने कार्यक्रम प्रत्येक वर्षामध्ये आमच्या होतात त्याच्यामध्ये महिला दिन असेल तसं महिला किसान दिवस असेल इन्फंट फिडिंग वीक ब्रेस्ट फिडिंग वीक आहे तो स्तनपान सप्ताह त्याच्यामार्फत सुद्धा आमच्या बऱ्याच महिला आमच्या कार्यक्रमाशी निगडीत होतात तर या कार्यक्रमामध्ये आलेल्या महिलांची नोंद आमच्याकडे एका रजिस्टरमध्ये होते त्यांच्या फोन नंबर आहेत इवन आधार कार्डसुद्धा नंबर आम्ही त्यावर नोंदवतो आणि त्यानुसार आमचे जे नंबर जेवढे कलेक्ट होतात फोन नंबर्स त्याचा आम्ही ग्रुपिंग केलेलं आहे आणि त्या ग्रुपद्वारे आम्ही व्हॉट्सअप ग्रुप, ग्रुप तयार केलेले आहेत मग टेक्स्ट सुद्धा आमचे त्याच्यामार्फत जातात आणि व्हॉट्सअप ग्रुपचे सुद्धा त्यांना प्रत्येक ट्रेनिंगचे आणि माझाच विषय नाही तर इतर वेगवेगळे तज्ज्ञ आहेत त्यांच्या अनुषंगाने आणि आमचे पूर्ण कार्यक्रम जे आहेत ते कॉर्डिनेशनने होतात आता शेळीपालन असेल तर आमचे जे पशुशास्त्रज्ञ आहेत त्यांच्याशी कॉर्डिनेट करून माझा आणि कारण महिलांचा प्रोग्राम असेल तर मी महिलांची मदत की महिलांना कॉर्डिनेट करण्याचं काम माझं असतं आणि तज्ज्ञ म्हणून ते आमच्याशी म्हणजे आम्ही जुळून एक कॉर्डिनेशनमध्ये मध्ये कार्यक्रम तसे घेतो साधारणतः या प्रशिक्षणाचा सा कालावधी किती असतो आणि फी जर म्हणायची झाली तर ती कशी असते आपल्याकडे फी नसते मॅडम हा कारण भारतीय अनुसंधान कृषी कृषी अनुसंधान परिषदेचा हा योजना आहे आणि यांचं पूर्ण मोफत कार्यक्रम आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पूर्ण त्यांना हे जे मार्गदर्शन आहे ते आम्हाला पोहोचवायचं आहे त्याला विना विनामूल्य आपले प्रशिक्षण होतात यामध्ये काही कालावधी एक दिवसाचा पण आहे आणि त्या कार्यक्रम म्हणजे जो मार्गदर्शन आपल्याला द्यायचे त्या विषयानुसार आपले त्याचे दिवस म्हणजे जे कालावधी आहे तो बदलत जातो मग मिनिमम एक दिवसाचा असेल काही प्रशिक्षण तीन दिवसाची काही प्रशिक्षण सात दिवसाची काही प्रशिक्षण एक एक महिन्याची सुद्धा आहे ज्याच्यामध्ये कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आपण त्याच्यामध्ये दे दे देतो त्यामध्ये दे रेशीम उद्योग असेल बाकीच्याही गोष्टी ज्या आहेत की त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये की ज्याचा कालावधी आपल्याला जास्त वेळ लागेल तशा ठिकाणी स्किल इंडियाचे काही प्रोग्राम चालतात त्याच्यामध्ये आपल्याला चा एक महिन्याचा सुद्धा कालावधी प्रशिक्षणाला आहे शेतीपूरक आणखीन कोणते उद्योग ग्रामीण महिला करू शकतात शेळीपालन आहे कुक्कुटपालन आहे मशरूम उद्योग आहे की ज्यामध्ये मशरूमची शेती सुद्धा या महिला करू शकतात तसंच आपल्या मी असं म्हटलं की शहरामध्ये आपल्याला भाजीपाला जो आता सध्या मिळतोय आपल्याला माहिती आहे त्याच्यावर भरपूर प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर झालेला आहे आणि ते आपल्याला आरोग्याला हानिकारकच आहे आपण किती म्हटलं की आपण पाण्यात न धुवायचं भाजी फळंसुद्धा फ्रुट सुद्धा चांगले धुवून खायचे पण त्यामध्ये असणारी जी रासायनिक घटक जे भाज्यांमध्ये गेलेले आहेत ते आपण पाण्यास फक्त धुवून नाही काढू शकणार तर आपल्याला असाही उद्योग करता येईल महिलांना आम्ही आवर्जून प्रशिक्षणात आणि त्याचे प्रशिक्षण सुद्धा दिले की तुम्ही जो भाजीपाला करणार आहात किंवा भाजीपाला आपण करतोय त्याच्यामध्ये तुम्ही फक्त रासायनिक पदार्थांचा वापर कमी करायचा त्याचे रासायनिक खतं कमी करायचे आणि सेंद्रिय म्हणजे त्याच्यामध्ये गांडूळ खत असेल तुमचे शेणखत असेल गोमूत्र असेल तर याची फवारणी करून जास्तीत जास्त सेंद्रिय भाजीपाला विषमुक्त भाजीपाला हा तुम्हाला कसा तयार करता येईल आणि त्याची प्रतवारी करून तुम्ही जर शहरी भागामध्ये त्या त्या भागामध्ये तुम्ही पॅकिंग व्यवस्थित त्याचं पॅकेजिंग आणि लेबलिंग केलं तर तुम्हाला निश्चितच त्याचा बाजारभावापेक्षा पाच ते दहा रुपये जास्तीचा भाव भेटून जाईल आणि तुम्हाला आनंदही भेटेल की या ग्रुपमध्ये तुम्ही एकत्रित येऊन तुमचं काम अगदी दोन तासाचं सकाळी भाजी काढल्यानंतर प्रतवारी करणे त्याचं पॅकिंग करणे आणि एखादं मार्केटसाठी तुम्हाला गावातीलच एखाद्या मुलाची मदत घेता येईल मार्ग अनेक आहेत पर्याय आपण निवडायचा आणि एखादी रोजगार एखादी उद्योग नक्कीच सुरू करायला हरकत नाही आज खूप छान मार्गदर्शन आपण या ठिकाणी आपल्या ग्रामीण महिलांना शेतकरी बांधवांना दिलं त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद